नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर येथील क्रीडा प्रेमींच्या वतीने अनुपम संकलेचा व अजिम काझी या दोन्ही क्रिकेट खेळाडूंची रणजी स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। अहमदनगर येथील क्रीडाप्रेमी यांच्या वतीने अनुपम संकलेचा व अजिम काझी या दोन्ही क्रिकेट खेळाडूंची रणजी स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। क्रिकेटसारख्या खेळामध्ये निवड म्हणजे क्रिकेट व क्रीडा क्षेत्राला वैभव प्राप्त करून देणारी बाब आहे। रणजीमधूनच भारताचे प्रतिनिधित्व निर्माण होत असते। या दोन्ही खेळाडूंनीही भविष्यात चांगली कामगिरी दाखवून भारताच्या टीममध्ये दिसण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। क्रीडा विश्वामध्ये ज्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक मोठं नाव कमवलं आणि अहमदनगरचं नाव जवळजवळ भारताच्या नकाशावर नेलं, असे नुकतीच रणजीमध्ये ज्यांची निवड झाली असे प्रख्यात रणजीपटू श्री अनुपम संकलेचा व अजिम काझी चटकट गेला अजिम काझी यांनी खरंतर आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नुकतीच त्यांची महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये निवड झाली ही अहमदनगरच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। आणि अनुपम संकलेचा जवळजवळ 10-15 वर्षापासून आज आपल्या रणजी संघामध्ये स्वतःच्या खेळानं स्वतःच्या जलदगती गोलंदाजाने आपली जागा राखून आहे ही खरं तर क्रिकेट विश्वाचाच नव्हे तर क्रीडा विश्वाच्या दृष्टीने जे काही त्यांनी या तरुणांनी जे काही नाव केलं आहे ती अतिशय प्रेरणादायक गोष्ट आहे। गुणवत्तेच्या जोरावर एखाद्या खेळाडूने इतक्या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं खेळ कायम ठेवून नगरचं नाव शहराचं नाव मोठं करणं ही खरं तर आपल्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट असते, ती प्रेरणादायक गोष्ट असते। यातनं अनेक मुलं घडत असतात आणि असंच हेच काम आज अनुपमनी आणि अजिमनी करून दाखवलं आहे। आज त्यांच्या या गुणवत्तेला त्यांच्या कौतुकाला कुठेतरी त्यांच्या पाठीवर थाप मारावी, त्यांचं अभिनंदन करावं आणि नगरकरांच्या दृष्टीने त्यांना अभिमान वाटेल असं काही करावं या दृष्टीने आजच्या सत्राचं आयोजन केलं होतं। खरंतर नगरच्या क्रीडा विश्वातील अतिशय गुरुवर्य श्री शौकत सर, त्याचप्रमाणे नगरच्या विविध क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी आजवर गेल्या 25 वर्षापासून ज्यांनी मोठं योगदान दिलं आहे असे दिग्गज मंडळी आज या ठिकाणी आले आहेत। त्यामध्ये गप्पार शेख आहेत, ॲडव्होकेट गप्पार शेख, त्याचप्रमाणे खोखोपट्टू माजी खोखोपट्टू श्री निर्मलचंद्र थोरात, त्याचप्रमाणे ज्यांनी जुदोमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नगरचं नाव मोठं केलं आहे असे प्राध्यापक संजय धोपाकर सर, त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू परवेज, अशा आम्ही सगळ्यांनी आमचे सामाजिक कार्यकर्ते श्री समीर खान अशा सर्वांनी आजचा हा सोहळा आयोजित केला होता। आणि खरं तर आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये त्याचप्रमाणे हल्ली कुठेतरी आपल्या घराच्या व्यतिरिक्त माणूस बाहेर पडायला जाणे, परंतु याच्याही पलीकडे आपल्या शहरातली मुलं काहीतरी करतायत आणि त्यांचं कौतुक होणं गरजेचं ही भावना आज आता दुर्मिळ होत चालली आहे। आणि अशा या युगामध्ये हा ओलावा ठेवून या सगळ्या मंडळींनी जो काही आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे ही आपल्या या सगळ्या क्रीडा शिक्षकांच्या दृष्टीने क्रीडा विश्वातील सगळ्या मंडळींच्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायक गोष्ट आहेत। आणि या कौतुकातूनच ही दोघं भविष्यामध्ये आपल्या क्रीडा क्षेत्रातील स्थान आणखी मोठं करतील, नगर शहराचं नाव उंचावतील आणि नगर शहराचं नाव जसं ऐतिहासिक म्हणून श्रेष्ठ आहे, ऐतिहासिक शहर म्हणून, तसं सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा मोठा आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये जिल्हा मोठा आहे, परंतु क्रीडा विश्वामध्ये येत्या काही काळामध्ये या सगळ्या खेळाडूंनी जे काही नाव केलं आहे ही आमच्या दृष्टीने अतिशय जमेची बाब जो आहे। आणि उद्याच्या इतिहासामध्ये नगरचं नाव क्रीडा विश्वातील एक मोठं शहर म्हणून घेतलं जाईल असा मला विश्वास वाटतो। मी पुन्हा या दोघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राच्या संघामध्ये राहून आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या खेळानं मोठं करावं आणि आपली मोठी प्रगती करावी, समृद्धी करावी, याच त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। येईन उपस्थित मान्यवर आणि खेळाडू मित्रांनो, तुम्ही येथे मला बोलवून आणि आमच्या दोघांचा सत्कार करून जो मान दिला आहे याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत। असंच तुमचा आशीर्वाद सतत्याने आमच्या पाठीशी राहून द्या हीच प्रार्थना आहे। आणि असा सपोर्ट तुम्ही आमच्या यंगस्टर्सला पण करत राहा जसं तुम्ही आम्हाला करताय, तर त्यांना पण खूप सोपं जाईल पुढे करिअर घडवायला।
या प्रसंगी प्राध्यापक शेख शौकत अली सर, जयंत येलुलकर, ॲडव्होकेट शेख गफ्फार, निर्मलचंद्र थोरात, प्राध्यापक संजय धोपावकर, सय्यद परवेज, समीर खान आदींसह पदाधिकारी घेणे उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV News अहमदनगर.